नमस्कार. नमस्कार. थॉट प्रोसेस हा एक शब्द आहे. इतर प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये असलेला मुख्य फरक म्हणजे थॉट प्रोसेस. एखादी थॉट प्रोसेस अगोदर जन्माला येते, मग अंकुरित होते आणि मग तिचं एका भव्य वटवृक्षात रूपांतरण होतं. असंच एक बीज अंकुरलं 1999 साली. भाग्याचं व्यवस्थापन करता येतं का हा तो प्रश्न होता. तो बीज होता, तो हळूहळू अंकुरित होत गेला आणि 2024 मध्ये त्याचं रूपांतरण झालं की हो, भाग्याचं व्यवस्थापन नक्कीच करता येतं. तर आजचं हे पॉडकास्ट आपलं खूप स्पेशल होणार आहे, कारण आपल्याकडे स्पेशल अतिथी आलेले आहेत की ज्यांनी या विचारांचं बीजारोपण केलं. ते म्हणजे आदरणीय श्री सुनील पुरोहित सर, अभिजित प्रतिष्ठान मुंबई. सर, आपलं आमच्या श्री ज्योतिष संशोधन केंद्रात मनपूर्वक स्वागत. आमच्या संस्थेचे विद्यार्थी अभ्यासक तुम्हाला ऐकायला नेहमीच उत्सुक असतात आणि मागे आपण जेव्हा पॉडकास्टिंग केलं होतं त्यानंतर अनेक कमेंट, मेल, फेसबुक सर्वत्र असं होतं की सरांना पुन्हा एकदा आमंत्रित नक्कीच करा. आणि आपण सुद्धा वेळ काढून आलात, त्याबद्दल आपलं स्वागत आहे. आज आपण थोडासा वेगळा विषय घेऊया, कारण भाग्याचं व्यवस्थापन म्हटलं ना की सहज नाव तोंडात येतं, श्री सुनील पुरोहित असं काहीतरी एक कॉम्बिनेशन ते छानसं जमा झालेलं आहे. मात्र हे करत असताना तुम्ही ज्योतिष शास्त्रातील विविध शाखा वापरल्यात, जसं हस्तसामुद्रिक शास्त्र. तर आपण आज छोटासा विषय ठेवूया, भाग्याचं व्यवस्थापन आणि हस्तसामुद्रिक शास्त्र, याबद्दल काय बोलाल? ते एक खूप मोठं शास्त्र आहे. बरं, असं म्हणेन की शास्त्रातील शास्त्र शस्त्र आहे, ते शास्त्रातलं शस्त्र आहे. हस्तसामुद्रिक शास्त्र म्हणजे एक चांगलं शस्त्र आहे असं मला वाटतं, कारण त्याच्यात जे आहे ते दुसऱ्या कशातच नाही. तुम्हाला मी उदाहरण देतो. परवा मी रिक्षात बसलो होतो, तर रिक्षावाला मला म्हणाला तुम्ही ज्योतिषी आहात का? म्हटलं हो. तर म्हणे मला एक सांगा, पामिस्ट्री आणि ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काय फरक आहे? त्याला म्हटलं तुमच्याकडे बँकेत पैसे आहेत का? तो म्हणाला खूप नाही आहेत. म्हटलं तुमच्या खिशात पैसे आहेत का? आहेत म्हणाला. खिशातले पैसे म्हणजे हस्तसामुद्रिक शास्त्र आणि बँकेतले पैसे म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी. अच्छा, ज्या पैशाचा तुम्ही वापर करताय किंवा करू शकताय ते पैसे म्हणजे हस्तसामुद्रिक शास्त्र, म्हणजे जे तुमच्या हातात आहेत ते हस्तसामुद्रिक शास्त्र. असा विषय म्हणजे तुमचा हात तुमची आजची पोझिशन दाखवत असतो आणि आजच्या पोझिशन शिवाय डेस्टिनी मॅनेजमेंट शब्दाला काहीच अर्थ नाही. तुमच्याकडे आज काय आहे हे तर तुम्हाला पाहायचं असेल तर पामिष्टीला पर्याय नाही. खूपच छान. आणि तसंही आपण भविष्य सांगत असताना सर्वप्रथम जातकाची आजची परिस्थिती पाहतो आणि मग विचार करतो की याची किती प्रगती होऊ शकते, या दिशेनेच आपला अभ्यास असतो वैदिक ज्योतिषशास्त्रात. अर्थात भविष्य सांगत असताना पामिस्ट्रीचा वापर आपण कसा करता? पामिस्ट्री हा विषय कसा मिळते का की इट्स रेडी सब्जेक्ट. तुम्ही कोणाचा हात लांबून देखील पाहू शकता, हातात घेऊन पाहू शकता, त्याचे फोटोग्राफ पाहू शकता. आणि करोना काळामध्ये तर हाताचे व्हॉट्सअपवरचे फोटोग्राफ्स हा एक खूप छान विषय निर्माण झाला. आणि शिकवायला व्हॉट्सअप फोटोग्राफ्स आणि त्याच्यावरती असणाऱ्या लाईन्स किंवा त्यांची मुवमेंट, हाताचा डावा हात उजवा हात यांच्यातला फरक, लेडीज पाम, जेंट्स पाम, त्यांच्या बोटांची ठेवण वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला छान मिळतात. आणि तो एक उत्कृष्ट प्रकार आहे असं मला वाटतं. जेव्हा जेव्हा आपण पामिस्ट्रीकडे पाहतो तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की ह्या विषयात शिकण्यासारखं बरंच आहे आणि वापरण्यासारखं सगळ्यात जास्त आहे. राईट, म्हणून मला पामिस्ट्री सगळ्यात जास्त आवडतं. होय, आता तुम्ही डिस्टन्स पामिस्ट्री बोललात. मोदीजी जेव्हा व्याख्यान देतात आणि त्यांचं गुरुचं बोट ज्या पद्धतीने पुढे आलेलं असतं, किंवा दुसरं उदाहरण गुरु आणि रवी, हे दोन्ही बोट श्री श्री रविशंकर तुम्ही अर्थात पाहिलंच असाल, कारण तुम्ही जास्त त्यात तज्ज्ञ आहात, वाद नाही. आता बोलताना दुसरा विषय तुमचा निघाला, लेफ्ट हँड अँड राईट हँड. तर आणि बऱ्याच लोकांना समज म्हणा, गैरसमज असतो की कोणता हात पावा, कोणता हात कसा इफेक्टिव्ह आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आपल्याकडे ना खूप समज गैरसमज आहेत, ते काल परत व्यासणारच होते. पूर्वी कसं होतं की महिलांच्या बाबतीमध्ये कर्तृत्व कमी होतं, त्यामुळे त्यांचा डावा हात आणि उजवा हात यात खूप फरक पडण्याचं काही कारण नसायचं आणि म्हणून त्यांचा डावा हात हा सुद्धा पुरेसा असायचा. वेर एज कालांतराने कसं झालं माहिती का की महिला आता आपण एक
कर्तबगार महिला आहात, तेव्हा तुमचा डावा आणि उजवा बदललाय. डावा हात म्हणजे जे आपण साठवलेलं असतं, जे आपल्याकडे साठलेलं असतं ते, आणि उजवा हात जे आम्ही मिळवलेलं असतं. जेव्हा एखादी व्यक्ती खूप जास्त काही मिळवते तेव्हा ते आपल्याला त्याच्या उजव्या हातावर दिसायला लागतं, सब्जेक्ट टू ती व्यक्ती राईट हँडेड असेल तर. ही व्यक्ती लेफ्ट हँडेड असेल तर हे गणित उलटं असतं, त्यामुळे आम्ही त्याला बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असं गमतीने म्हणतो. तुमच्या बॅलन्स शीट मध्ये काय चांगलं आहे, लेफ्ट हँड साईड चांगली की राईट हँड साईड चांगली आहे? जर तुमची जमा चांगली असेल तर तुम्ही मिळवलं, आणि जर खर्च जास्त असेल तुम्ही गमावलं. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर, एखाद्या बँकर्स माणसाची ची स्टोरी लँग्वेज. बँकर सी, आमच्यातलं बँकर तुम्ही काढू शकत नाही, कारण 40 वर्ष बँकेत नोकरी केल्यामुळे बँकर निघू शकत नाही. बरोबर. आणि त्यामुळे डावा हात आणि उजवा हात हे दोन्ही बॅलन्स शीट सारखे आपण पाहिजे असतात. साधारणतः जसजसं माणसाचं आयुष्य पुढे पुढे बदलतं तसं या दोन्हीमध्ये तफावत वाढत जाते असं दिसतं. काही वेळा तर कमी वयात सुद्धा माणसांच्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडतात, आणि त्यावेळी सुद्धा डावा हात आणि उजवा हात खूप वेगळा दिसतो. नवम स्थान आणि दशम स्थानात हा फरक आपण अभ्यासू शकतो. हा, नवम स्थान आणि दशम स्थान, मला याच्यावरती एक किस्सा आठवतो. बरं. आपल्याकडे लहान मुलं असतात की नाही, त्या लहान मुलांना जेव्हा नवीन नवीन बोलायला शिकतात तेव्हा बाकीच्या लोकांना खूप मोठ्या खोड्या असतात. त्या मुलांना विचारतात, बाळा तू आईचा की बाबांचा? ते बाळ असतं त्याला आईची भीती वाटत असते, आईची आवश्यकता असते, आणि बाबा पण हवे असतात, तरी पण आईला बरं वाटावं म्हणून पहिल्यांदा ते मूल म्हणतं मी आईचा, आणि नंतर चोरून बाबांकडे बघतं आणि म्हणतं मी दोघांचा. कर्म आणि भाग्य ह्यांचे गणित असंच आहे. प्रत्येकाला हे सांगायला आवडतं की मी कर्माने घडलोय, पण ते कर्म करण्यासाठी मनातून येणारे विचार कोणते होते हे भाग्याने ठरवलं होतं हे त्याला नकारता येत नाही. आणि त्यामुळे भाग्य आणि कर्म हे एकमेकांना विसंगत नसून भाग्य ही कर्माची गुंतवणूक आहे आणि कर्म हे भाग्याचं धनस्थान आहे हे आपण विसरता कामा नये. आपण आता जे बोललात की उजव्या हातात बदल होत जातो म्हणजे आपल्या कर्मात बदल होत जातो आणि म्हणून भाग्य बदलतं, म्हणून मी त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आपल्याला. त्याच्यात एक एक गोष्ट मी आणखीन ऍड करेन ना, आता गमतीदार फार मजेदार किस्सा आहे. कालच माझ्याकडे एक क्लायंट गेला आणि तो बऱ्यापैकी कर्जबाजारी होता, पण तो त्याच्या हातावर खूप रिफ्लेक्ट होत नव्हता. तर म्हटलं असं का बरं की तू कर्जबाजारी आहेस, तुझ्यावरती कर्ज आहे पण तू तुझ्या हातावर दिसत नाही. तो म्हणायचं कारण साधं सरळ आहे की माझे काही कर्ज माझ्या मेवण्यांनी फेडली आहेत, माझी काही कर्ज माझ्या सासऱ्यांनी फेडली आहेत, आणि माझी काही कर्ज माझी बायको फेडती. त्यामुळे माझ्या माझी कर्ज त्यांच्या हातावर दिसत असतील, माझ्या हातावर काय दिसत नाही. जे तुम्हाला खरंच फेडावं लागतं किंवा जे खरंच तुम्हाला ज्याला सामोरं जावं लागतं ते तुमच्या उजव्या हातावर दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा जर तुम्हाला दुसऱ्या कोणामुळेही एखादी जबाबदारी अंगावर आली आणि ती तुमच्या हाताला सहन झाली नाही तर ती हातावर दिसायला लागते, ते भार दिसतो बरं का. म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीने आपलं कर्ज दुसऱ्याच्या डोक्यावर टाकलं आणि दुसऱ्या व्यक्तीला ते कर्ज मानवीन असं झालं की त्याच्या हातावर दिसायला लागतं, त्याची करंगळी सिंक व्हायला लागते, त्याचं दुधाचं बोट डिस्टर्ब व्हायला लागतं, हे तुम्हाला दिसायला लागतं. म्हणजे ती पामिस्ट्री मध्ये इंडिकेशन खूप लवकर लवकर दिसतात. म्हणजे आपण साधं जर कोणाचा हात बघितला तर फक्त बघायची त्याची बोटं सरळ राहिली आहेत का, नुसती बोटं सरळ राहिलेली असली एकमेकांना कुठेही डिस्टर्ब न करता तर समजायचं या माणसाचं आयुष्य मॅनेजेबल आहे. जर ती एकमेकांच्या वरती अशी लवंडायला लागली, कोणी कोणी बाहेर पडायला लागला की समजायचं काहीतरी हाताबाहेर चाललंय. राईट, खूप छान सूत्र दिलं तुम्ही. मी सुद्धा दर्शकांना प्रेक्षकांना सांगेल, तुम्ही तुमचा हात पहा, तुमची करंगळी पहा, आणि ज्यांच्या कुणावर कर्ज असेल त्यांनी मात्र आपली करंगळी नक्कीच पाहावी आणि तिची स्थिती पाहावी. आणि तुमचा अनुभव सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाकावा की जर तुमच्यावर कर्ज आहे आणि तुमची करंगळी कुठेतरी विस्कळीत आहे, लवणलेली आहे, संकुचित झालेली आहे, तर निश्चितच ते रिफ्लेक्शन आहे. आणि मग डाव्या हाताच्या करंगळीत आणि उजव्या हाताच्या करंगळीत काय फरक आहे यू सेड इट, येस ते आमच्या प्रेक्षकांनी आम्हाला सांगावं. कारण कसं होतं ना की अभिजित प्रतिष्ठान असेल किंवा श्री ज्योतिष संशोधन केंद्र असेल, दोन्ही संस्थांमध्ये आम्ही सातत्याने संशोधन करत असतो. आणि मग जेव्हा असं मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स मिळतो तर आमची दिशा जास्त योग्य होते आणि शास्त्राच्या विकासाला तुमची कमेंट सहाय्यभूत ठरते. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया.
आता बोलता बोलता आपण बोललात मेल हँड आणि फिमेल हँड याबद्दल काय एक्सप्लेन कराल? सी आपण काही प्रयोग करूया. बरं, हां, म्हणजे एका एखाद्या ठिकाणी एक 50 एक माणसं जमली, तर माणसाचा एखाद्या डोळे बांधावे आणि त्याला कोणत्याही पुरुषाचा किंवा स्त्रीचा हात हातात द्यावा, त्यांनी हे ओळखून दाखवावं की हा स्त्रीचा हात आहे की पुरुषाचा आहे. पुष्कळ वेळा कठीण जातं, म्हणजे विशेषतः जेव्हा एखादी मुलगी कर्तबगार असते स्त्री आणि ती पुरुषांच्या इतकीच हार्टलेस असते, तेव्हा तिचा हात समजणं हे तेवढंच कठीण असतं जेवढा एखाद्या हार्टलेस पुरुषाला हात समजणं कठीण असतं. आम्ही हा प्रयोग एका ट्रीपमध्ये केला होता आणि त्यावेळी लोक सहज फसतात. कर्तबगार मुलींचा हात हा पुष्कळ वेळा असा गच्च भरलेला असतो, व्यवस्थित असतो आणि ड्राय असतो. जेव्हा हात ड्राय असतो तेव्हा तो हात स्त्रीचा की पुरुषांचा करणं कठीण असतं. अनेक वेळा पुरुषांचा हात हा सॉफ्ट आणि मॉइश्चर असणारा असतो आणि स्त्रीचा हात हा ड्राय असतो. विशेषतः ज्या स्त्रिया प्रोफेशनल असतात त्यांचा हात ड्राय असायची शक्यता जास्त असते आणि त्यावेळी लोक नक्कीच गडबड करतात आणि स्त्रीचा हात आणि पुरुषाच्या हातामध्ये गडबड होतेच. आज सुंदर सूत्र तुम्ही देत आहात, पुन्हा एकदा प्रेक्षकांना नवीन सूत्र की कर्तबगार महिलांनी त्यांचे हात पाहावेत, किंवा हा प्रयोग जो सरांनी केला तो आपला जरूर करून त्याच बघावा. करून पाहावा. येस येस म्हणजे खूप छान तुम्हाला अनुभव प्राप्त होतील आणि ते आम्हाला देखील कळवावेत, कारण तुमचे अनुभव ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो. हात आणि यश या दोन गोष्टींमध्ये काय सांगाल? क्या बात है. सी हातावरती ना दोन रेषा असतात, त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यातली एक रेषा ती भाग्यरेषा, म्हणजे जी आपल्या मधल्या बोटाच्या दिशेने वर येते त्याला आपण भाग्यरेषा म्हणतो. आणि त्याच्या बाजूचं बोट आहे रवीचं बोट, किंवा त्याला आपण काय म्हणतो, त्याला अनामिका म्हणतो. होय. तर अनामिका, तर त्या बोटावरती असणारी रेषा, त्या बोटाच्या दिशेने येणारी रेषा. एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगेन, ज्यांच्या हातावर फेट लाईन आहे ती जर मोडकी तुडकी असेल त्यापेक्षा नसेल किंवा लहान असेल तर चांगले. वेरियस सनलाईन जितकी लांब, तुटकी असो, मोडकी असो, फाटकी असो, काय असो ती असावी. हातावरची रवी रेषा ही माणसाच्या यशाचं द्योतक असं मानलं पाहिजे. आणि विशेषतः जर हात एखाद्या व्यक्तीचा हात रुंद असेल आणि त्याच्या हातावर रवी रेषा असेल तर ती खूप सिग्निफिकंट आणि खूप इम्पॉर्टंट असते. साधारणतः ज्यांचा हात कोनिकल किंवा निमुळता हात आहे त्यांच्या हातावरची रवी रेषा ही खूप महत्वाची असतेच असं नाही, पण ती महत्वाची नक्कीच असते. पण वेळेस ज्यांचा हात जाडा आहे बऱ्यापैकी त्यांच्या हातावरची रवी रेषा ही खूप महत्वाची असते आणि ती यशदर्शक असते असं आपण नक्की म्हणू शकतो. आज खूप सोपे सोपे आणि सुंदर टूल्स प्राप्त होत आहेत एका पाठी एक. खूपच छान, प्रेक्षकांना जेवढे जमा करता येतील त्यांनी करावे. एक अजून छोटासा प्रश्न विचारते, तुमच्या दृष्टीने हस्तसामुद्रिक शास्त्राचं नेमकं महत्त्व काय आहे? डिसिजन मॅनेजमेंटमध्ये हस्तसामुद्रिक शास्त्र हा विषय आम्ही कन्फर्मेशन टूल म्हणून खास करून वापरतो. कन्फर्मेशन म्हणजे तुमची आजची स्थिती तुम्ही जी सांगताय ती कन्फर्म होते का हातावरून, एक. दुसरं, प्रश्नकुंडली जे सांगते ते हातावरून कन्फर्म होतं का, दोन. आणि तुमच्या जातक कुंडलीमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या कन्फर्म होतात का हे पाहणारा तिसरा प्रकार म्हणजे तुमचा हात. बरोबर आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने खूप मार खाल्लाय असं धरून चाला आयुष्यामध्ये आणि त्याच्या महत्वाकांक्षा गडबडलेल्या आहेत, तर त्याचं तर्जनी म्हणजे हे जे गुरुचं बोट असतं हे निमूत झालेलं असू शकतं, हे वेडंवाकडं झालेलं असू शकतं. आणि हे तुम्ही जर कन्फर्म केलं तर तुम्ही सांगू शकता येस, त्याची खरंच त्याला अँबिशन्स खूप डाऊन झाल्यात त्याच्या, मग त्याला आपल्याला त्याला मोटिवेट करावं लागेल, त्याच्याबरोबर थांबावं लागेल. आणि त्या दृष्टीने ट्रीटमेंट देण्यापूर्वी, कोणत्याही तऱ्हेची ट्रीटमेंट देण्यापूर्वी, ट्रीटमेंट त्याचा अर्थ कोणत्या तऱ्हेची सूचना देण्यापूर्वी, कोणत्याही तऱ्हेचं त्याचं विश्लेषण करण्यापूर्वी तुम्ही जर त्याचा हात तपासून पाहिला असेल तर देन पामिस्ट्री इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल. जसं आपण एखादा एक्सरे म्हणतो की नाही, ऑपरेशन करण्यापूर्वी एक्सरे बघून घ्या असं आपण म्हणतो की नाही, तसंच मी पामिस्ट्रीला महत्व देतो. पण पामिस्ट्रीला विदाऊट रेफरन्स महत्व द्यायचं नाही. पामिस्ट्री हा विषय ॲस्ट्रोतून, प्रश्नकुंडलीतून किंवा आणखीन कुठल्यातरी माध्यमातून बघितला तर तो जास्त उपयुक्त ठरतो असं आपल्याला इथे आढळून येईल. खूपच छान सर, तुमचा डेस्टिनी मॅनेजमेंटचा वटवृक्ष अजून रुद्ध व्हावा, त्याचा जास्तीत जास्त संशोधन व्हावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास करावा, आणि त्यासाठीच आपण शिबिरामध्ये विषय घेतला आहे. सांभाळा तुमचा हात बोलतोय, सावध राहा तुमचा हात. सावध रहा. परफेक्ट, सावध रहा. तर शिबिरामध्ये आपण हा विषय घेणार आहोत, त्याबद्दल विद्यार्थी खूपच उत्सुक आहेत. थोडस आपण सांगाल की आपली काय नक्की नक्की. कसं आहे, कारण थोडी वेगळी आहे. सावध राहा म्हटल्यावर कुठेतरी थोडीशी भीती वाटते. मी त्याच्याच वरती बोलतोय. आता जेव्हा मी पामिस्ट्री शिकवतो
तेव्हा पहिल्या लेक्चरच्या वेळी सगळे विद्यार्थी आपला हात दाखवतात, एकमेकांना दाखवत असतात, बघा माझा हात कसा आहे, माझा हात कसा आहे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या लेक्चर पासून लोकांचा हात दाखवणं कमी व्हायला लागतं, आणि जेव्हा हा अभ्यासक्रम संपतो तेव्हा प्रत्येक जण आपापला हात लपवून घरी जाताना दिसून येतो, त्यांना काय कळेल कोणाष्टो, जे मी लपवायचा प्रयत्न केला ते यांच्याकडे पोचणार तर नाही ना, अशी एक भीती निर्माण होते. सो एका अंतरावरून सुद्धा तुम्ही हाताचं रीडिंग करू शकता एखाद्या माणसाच्या, जसं तुम्ही एकमेकाशी खूप सुंदर उदाहरण दिलं की नरेंद्रजी मोदी यांचं गुरुचं बोट, येस नक्की पाहणार का असतं. आणि एक तुम्हाला एक पॅटर्न सांगतो बघा, पॉलिटिशियन्सच्या हाताचा पॅटर्न आहे ना हा, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यांची बोटं एकमेकांना जोडलेली असतात. याची दोन मुख्य कारणं, कारण नंबर एक, माणसं ज्याला जोडता येत नाही तो राजकारणी होऊ शकत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट, ज्यांची बोटं खूप जोडलेली असतात त्यांच्या बोटातून सूर्यप्रकाश सुद्धा जाऊ शकत नाही, म्हणजे यांच्या डोक्यात काय चाललंय हे कोणालाही कळत नाही, आणि ज्यांच्या डोक्यात काय चाललंय कोणालाही कळत नाही, तो सर्वोत्तम प्रकार म्हणजे राजकारणातील लोक. पॅटर्न ऑफ द पाम. विश्लेषण मग हेच विश्लेषण तुम्ही श्री श्री रविशंकरजी बाबत कसं करणार? कारण मी एकदा त्यांचा हात पाहिला ना, तर त्यांचं गुरुचं बोट अक्षरशः रवीच्या बोटाच्या बरोबरीत येऊन उभं राहिलेलं आहे, तसं सहसा होत नाही. खरंय तुमचं म्हणणं की असे जे काही विशिष्ट हात असतात त्यांच्या बाबतीत तुम्हाला रवीचं बोट खूप प्रॉमिनंट असतं, म्हणजे त्या माणसामध्ये मॅनेजमेंट टेक्निकही आहे एका बाजूला, आणि त्याचबरोबर एक व्यक्तिगत महत्वाकांक्षा, एक व्यक्तिगत लिडिंग मेंटॅलिटी ज्याला म्हणतो आपण, नेतृत्व गुण, हे दोन्ही एकत्र आलेलं कॉम्बिनेशन. हे तुम्ही यू हॅव सॉल्व्ड अ प्रॉब्लेम इनफॅक्ट, की जसं आपण रवी आणि गुरु युती असं एखाद्या वेळी म्हणतो की नाही, दोघे सारखे त्यामुळे साधारणतः जेम्सच्या हातामध्ये तुम्हाला रवीचं बोट हे लांब दिसतं, कारण जेम्सना व्यवस्थापनाकडे जाण्याची जास्त इच्छा असते, रवी हा व्यवस्थापनाचा कारक आहे, आणि गुरु हा नेतृत्व गुणाचा कारक आहे, अहंकाराचा स्वगुणाचा कारक आहे, त्यामुळे गुरुचं बोट लांब असणं हे विशेष आहे. आणि आजच्या काळामध्ये गुरुचं बोट लांब असण्याची शक्यता कमी आहे माणसांमध्ये, कारण माणसं स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा एक वेगळेपणा हरवलेला त्यांनी, आणि त्याच्याऐवजी जागा घेतलेली एका व्यवस्थापकांनी, एका मॅनेजमेंटनी जागा घेतली आहे, कोणत्या तरी एखाद्या विषयामध्ये तरबेज व्हायचं आणि त्याचा इतरांच्या मार्फत उपयोग करायचा, दॅट इज अ मॅनेजमेंट टेक्निक. त्यामुळे हा जो समाजातला जो बदल आहे हा तुम्हाला हातामध्ये दिसतो, म्हणजे जर तुम्ही जुने काही हात पाहिले असतील लोकांचे, जसं फॉर एक्झाम्पल विवेकानंदांचा हाताचा पॅटर्न तुम्हाला आजही पाहायला मिळतो, किंवा त्या पॅटर्नने तुम्हाला असं दिसून येतं की गुरुचं बोट हे बऱ्यापैकी लांब असतं, पण तसं गुरुचं बोट लांब तुम्हाला महात्मा गांधींच्या हातात दिसणार नाही, कारण ही वॉज अ डिफरंट काइंड ऑफ लीडर, ही मेड लीडर्स इन कंट्री, असं मी तुम्हाला म्हणतो. सामान्यातल्या सामान्य माणसांमधून ज्यांनी नेतृत्व निर्माण केलं अशा माणसाचं गुरुचं बोट लांब कशाला असेल, ह्याचं शनीचं बोट लांब असणार, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. राईट, खूपच सुंदर. आज छोट्याशा मुलाखतीत खूप सुंदर सुंदर टिप्स आमच्या विद्यार्थ्यांना मिळाल्या, आणि या टिप्स तुम्हाला नेहमीच उपयोगात पडतील डेस्टिनी मॅनेजमेंटसाठी सुद्धा. कारण आपल्याकडे जेव्हा जातक येतात तेव्हा त्यांना फक्त जाणून घ्यायचं नसतं, तर ते समृद्ध करायचं असतं, भाग्य समृद्ध करायचं असतं, उत्तम आयुष्य जगण्याची इच्छा असते, आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट. त्यामुळे अर्थातच विद्यार्थ्यांनी, ज्योतिष प्रेमींनी, ज्योतिष अभ्यासकांनी या शिबिरात यावं, सरांसोबत 3 दिवस राहावं, 3 दिवस 24 तास दिग्गजांच्या सहवासात. हा एक ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. हा पिक्चर 9-10 बोला ना. सी शिबिरामध्ये सगळ्यांनी जरूर घ्या, कारण पामिस्ट्री हा विषय ऑनलाईन शिकवणं कठीण आहे. एक आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिसिंग ऍस्ट्रॉलॉजर तर मॅच मेकिंगच्या विषयामध्ये विशेषतः मी तुम्हाला मुद्दाम अंडरलाईन करून देईन, मॅच मेकिंगमध्ये पामिस्ट्री प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. या एका गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही मॅच मेकिंग करत असाल तर पामिस्ट्रीला पर्याय नाही, इन ॲडिशन टू ॲस्ट्रो ॲस्ट्रो क्वालिटीज, कारण पामिस्ट्री हा वर्तमानातला विषय असतो, त्या माणसाची कुंडली काय असेल, कुंडलीमध्ये किती मोठे ग्रह असोत, किती मोठ्या देशात दिसोत, पण जर ते हातावर रिफ्लेक्ट होत नसेल तर तपासून पाहणं आवश्यक असतं. म्हणून मी तुम्हाला म्हणेन सावध राहा, तुमचा हात बोलतोय, आणि शिबिरात नक्की या, कारण पामिस्ट्रीला लाईव्ह असण्याशिवाय पर्याय नाही. परफेक्ट. शेवटी झूमच्या मर्यादा आहेत सर, तुम्ही अगदी योग्य पद्धतीने हा विषय सांगितलात, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या 9-10-11 फेब्रुवारी जळगाव येथे येणाऱ्या शिबिरात यावं, आनंद घ्यावा आणि अभ्यास करावा. पुन्हा नक्कीच भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली
ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.